हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मातीच्या भांड्यातलं खारं वांग कसं करायचं ते बघणार आहोत. इथे आपण चिरून घेतलेली वांगी, शेंगदाण्याचा कूट, आलं लसूण खोबरं वाटून घेतलेलं, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना पावडर, हळद, हिंग, कोथिंबीर, जिरं, मोहरी आणि मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर वाटण करण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये शेंगदाण्याचा कूट, आलं लसूण आणि खोबरं वाटून घेतलेलं मिश्रण, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना पावडर, मीठ, आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, आणि तेल टाकून मिश्रण तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण हे वाटण वांग्यांमध्ये भरून घेऊया. अशा प्रकारे आपलं वाटण वांग्यांमध्ये छानपैकी भरून झालेलं आहे. आता मी इथे गॅसवर मातीचे भांडे गरम करून घेतले आहे. त्यात आपण फोडणीसाठी तेल टाकून घेऊ. त्यानंतर आपण त्यात मोहरी, जिरं, हिंग हे सर्व टाकून झाल्यावर त्यात आपण मसाला भरलेली वांगी ठेवून घेऊ. आणि त्यावर आपण उरलेलं वाटण आणि गरजेपुरती हळद टाकून मिक्स करून घेऊया. मातीचे भांडे असल्यामुळे आपण टेम्परेचर बॅलन्स करण्यासाठी गरम पाणी टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया.
आपल्या वांग्यांना उकळी आल्यावर आपण त्यावर झाकण ठेवून घेऊया। आता आपले वांगे छानपैकी शिजलेले आहे। अशा प्रकारे आपले खारे वांगे तयार झालेले आहे। तुम्ही हे करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि माझ्या नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा।